22 जानेवारीला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. संपूर्ण भारत हा सध्या राममय आहे आणि प्रत्येक व्यक्ती काही अयोध्येला आज जाऊ शकणार नाही, पण प्रत्येकाची इच्छा आहे की राम मंदिराचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन घ्यावं. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. हाँ, रामरथ या ठिकाणी तैयार करण्यात आलेला आहे. श्रीमती श्वेता शालिनी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला रामरथ तयार केला आणि आज एक प्रकारे तो रथ समर्पित करण्याकरता श्री रोहित शेट्टी, मी आणि गिरीश महाजन आम्ही सगळे या ठिकाणी आहोत. आत्ता विधिवत पूजा करून हा रामरथ आम्ही रवाना करतो. हा लोकांच्या घरोघरी जाणार आहे आणि जे लोक तिथे जाऊ शकणार नाही ते याच रथामध्ये राम दरबाराचं दर्शन घेतील. हम सभी लोग जानते हैं कि 22 जनवरी को प्रभु श्रीराम जी का मंदिर अयोध्या में उद्घाटित होने वाला है. हर व्यक्ति ये चाहता है कि वो वहाँ पहुँचे, लेकिन ये संभव नहीं है. और किसी न किसी प्रतीकात्मक रूप में प्रभु श्रीराम जी का दर्शन मिले, मंदिर का दर्शन मिले, ये जो उनकी आस है उस आस को पूरा करने के लिए ये श्रीराम जी का मंदिर यहाँ पर तैयार किया गया है. प्रतीकात्मक रूप में राम दरबार को लेकर लोगों के बीच जाएगा और लोग राम दरबार का दर्शन भी ले पाएंगे. तो मुझे लगता है कि एक बहुत ही सुंदर ऐसी परिकल्पना है, उसका एक प्रकार से विधिवत लोगों को समर्पण अभी अभी रोहित शेट्टी जी, मैंने, गिरीश महाजन जी ने, हमने किया है. हमारी भारतीय जनता पार्टी की पदाधिकारी श्रीमती श्वेता शालिनी जी, इनकी संकल्पना से ये रामरथ तैयार हुआ है और अब ये लोगों के बीच हमने समर्पित किया है. देवेंद्र जी, जिस तरीके से राम मंदिर में को लेकर के राजनीति महाराष्ट्र के भीतर भी शुरू है, लगातार कटाक्ष किए जा रहे हैं और कहे जा रहे हैं कि मंदिर को लेकर एक पार्टी हाईजैक करने की कोशिश कर रही है सारी चीजें. देखिए, राम जी तो सबके है, जो चाहे उनके राम जी है, जो माने उनके राम जी है, किसी को रोका तो नहीं गया है. आप भी राम जी की आराधना कीजिए, आप भी, इतना बड़ा अवसर है. देश में 500 साल के संघर्ष के बाद प्रभु श्री राम लला के मंदिर का निर्माण हो रहा है. हम पर जो कलंक बाबर ने लगाया था उस कलंक को हटाने का काम हम लोग कर रहे हैं और जो इस देश की आस्था है उस आस्था को प्रस्थापित किया जा रहा है. तो ऐसे समय राजनीति करना ये बहुत ही ओछी बात है. ये ऐसा समय है कि हम सारे मतभेदों को भुलाकर राम जी का नाम ले, राम जी को प्रणाम करें और पूरे देश को राममय बनाए. सर, दिन लाख डेढ़ लाख मंदिरों में महाराष्ट्र के भीतर भी आरती और पूजन करने का कार्यक्रम है जिस तरीके से. बिल्कुल सही बात है, क्योंकि अयोध्या में तो बहुत कम लोग जा पाएंगे, लेकिन हमारे लिए तो जहाँ मंदिर है वहाँ राम जी है, जहाँ मंदिर है वहाँ अयोध्या है. तो अपने अपने अयोध्या में हम राम जी का दर्शन उस दिन करेंगे. महाराष्ट्र ही नहीं, देश का एक भी मंदिर ऐसा नहीं होगा जहाँ पर राम मंदिर के इस उद्घाटन के कार्यक्रम को हम लोग मनाएंगे नहीं. हम हर जगह मनाएंगे और इसलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र हो या देश हो, हर मंदिर में मनाया जाए. भाजपा ने नवीन घोषणा के लिए आपकी बार 400 बार यादें हैं आपकी, आपको लेकर भी कुछ लोगों ने कटाक्ष किए थे अभद्र भाषा में थोड़ी. देखिए, मैं उन लोगों की इसलिए चिंता नहीं करता कि ये ऐसे लोग हैं. जब कार सेवा का समय था तो ये दुबक कर छुपे हुए लोग थे, ये कोई कार सेवा को गए नहीं है, इसलिए इनके ऊपर क्या मैं बात करूँ. अरे, हम तो कार सेवक है और अभिमान के साथ कहते सारी कार सेवाओं, तीनों कार सेवाओं में हम गए. हम बदायूं के जेल में भी रहे और मुझे इस बात की भी खुशी है कि कलंक का ढांचा जब नीचे आया उस समय भी मैं था.
अब कुछ लोग जलते हैं क्योंकि वो नहीं गए, क्योंकि वो डर के मारे घर में बैठे थे, तो उनकी बातों का जवाब मैं क्यों दूं? सर, राम मंदिरावरून एक पक्ष हायजॅक करते अशा पद्धतीचे वारंवार टीका आहे ते केली जाते. सर, की एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभू श्रीरामाचं मंदिर या देशाच्या अस्मितेचं मंदिर आहे, या देशाच्या आस्थेचं मंदिर आहे. हा पर्व कुठल्या पक्षाचा विचारांचा नाही, हा पर्व देशाचा आहे. हा देशातल्या सर्व हिंदूंचा आहे. या देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या तो कुठल्याही धर्माचा असो त्याचा हा पर्व आहे. कारण भारतीय संस्कृतीवर लागलेला कलंक हा मिटलेला आहे आणि पुन्हा एकदा आपली अस्मिता प्रस्थापित करण्याचं हे काम आहे. त्यामुळे याच्यावर जे लोक राजकारण करतायत त्यांची बुद्धी छोटी आहे. त्यांच्या छोट्या बुद्धीला मी काही उत्तर देऊ इच्छित नाही. सगळ्यांचं पर्व आहे. ज्याला वाटतं मी हिंदू आहे, ज्याला वाटतं मी भारतीय आहे, ज्याला वाटतं ही माझी अस्मितेची लढाई मी जिंकलेलो आहे, असा प्रत्येक व्यक्ती हे जे पर्व आहे हे पर्व साजरं करेल. सर, तुम्ही देखील या लढाई घोषणा दिलेली आहे, तिसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार, त्याच्यावर आपण नंतर बोलू. आज राम मंदिर आहे. तुम्ही देखील सहभागी होतात या सगळ्या गोष्टीमध्ये, काय आठवणी आहे? मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे, समाधान आहे आणि अभिमान आहे की तीनही कार सेवांमध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की देशाचा कलंक जेव्हा खाली आला, जेव्हा तो तुटला, त्यावेळी देखील मी त्या ठिकाणी हजर होतो. या आंदोलनामध्ये सेंट्रल जेल बदायूमध्ये देखील मी काही काळ त्या ठिकाणी होतो. या आंदोलनाच्या प्रत्येक अंगाशी मी जुडलेलो आहे याचा मला अभिमान आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी राम मंदिर होताना दिसत आहे, एक कार सेवक म्हणून मला अभिमान आहे जो संघर्ष माझ्यासारख्या लाखो कार सेवकांनी केला. आज ते राम मंदिर त्या ठिकाणी तयार झालं आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे, यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असूच शकत नाही. सर, मात्र ज्या पद्धतीने काही लोकांना जाता येणार नाहीये त्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम देखील आहेत, नियोजन करण्यात आलेले, कशा पद्धतीचं असणार आहे? असं आहे की तिथे 22 तारखेला काही सगळ्यांना जाता येणार नाही आणि म्हणून सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे, जिथे तुमचं मंदिर आहे तिथे तुमची अयोध्या आहे, जिथे तुमची मूर्ती आहे तिथे तुमची अयोध्या आहे, जिथे ईश्वर आहे तिथे तुम्ही हा जो काही क्षण आहे तो साजरा करू शकता. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात आणि जिथे मंदिर नसेल तिथे बिना मंदिराचाही हा क्षण आपल्याला साजरा करता येणार आहे. आपण सगळे मिळून हा क्षण साजरा करूया.